नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवते कोथिंबीरीचा वडा. तर त्यासाठी मी कोथिंबीर धुवून आणि थोडी पाला मोठा मोठा होता थोडासा कट केला आहे मी आणि सुकी करून घेतली आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे मळताना आपल्याला ते एकदम पातळ होत नाही ते. तर ते कोथिंबीर घेतले आणि त्यासाठी मी लागणार साहित्य म्हणजे मिरच्या घेतल्या 3-4, लसूण आहे, जिरे, हे सगळं मी तेलात थोडंसं भाजून घेतलं आहे. टेस्ट छान लागते. आणि थोडंसं मीठ टाकलं हे मिक्सरला बारीक करून, मग ह्याच्यात आपण टाकणार आहे. मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे मी हा मसाला. हा ह्याच्यावर टाकायचा, पण मी ह्याच्यामध्ये एक वाटी बेसन घेतलं आहे, 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पीठाने कुरकुरीत होतात आणि ज्वारीच्या पीठाने छान चव लागते. ज्वारीचं पीठ नसेल टाकायचं तर नका टाकू, पण छान लागते टेस्ट त्याने. तर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्या आधी आपण 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहेत. आणि ह्यात मी वाटताना थोडंसं मीठ टाकलं होतं, अजून थोडंसं टाकणार आहे. आणि अगदी थोडंसं पाणी लागतं मळायला, कारण कोथिंबीरीला ऑलरेडी पाणी मॉइश्चर असतं, त्यामुळे त्यातच आपल्याला मळायचं. जास्त पातळ नाही करायचं पीठ. थोडंसं मीठ टाकते मी. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि चांगलं मळून घ्यायचंय हे घट्ट. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय. ह्याच्यात मी थोडंसं अजून बेसन पीठ 2 चमचे ऍड केलं आणि पांढरे तीळ टाकलेत आणि ओवा टाकलेत. आता हा एक असा घट्ट गोळा बनवून घेऊयात. आणि मी चाळणीला एका तेल लावून घेतलंय, चाळणीला तेल लावून घेतलंय. ह्यात मी अशा वड्या ठेवणार आहेत त्याच्या. ह्या वड्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. चाळणीमध्ये मी चाळणीला तेल लावलं होतं आणि त्याच्यावरती ठेवल्या त्या. आता इथं पाणी घेतलंय मी थोडंसं पातेलं, गॅसवर ठेवलंय आणि त्याच्यावर ही चाळण ठेवायची आणि वरती पॅक झाकण असेल ते ठेवायचं. आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे वड्या मीडियम गॅसवर. वड्या शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता कटिंग झालंय हे पीठ. तर आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि त्याच्या वड्या पाडून फ्राय करायचे. तर थोडा वेळ आपण थंड होऊ देऊ त्याला. तेल गरम झालंय तर आपल्याला लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. डीप फ्राय करायचं नसेल तर शॅलो फ्राय पण करू शकता. थोडस तेल टाकून त्या फ्राय करायचं. मी डीप फ्राय करते. ह्या फ्रीज मध्ये पण 2-3 दिवस राहतात. बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढून फ्राय करायचं. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं त्या. वडा भाजलेला आहे तर त्या काढून घेते मी. वडा वड्या तयार आहेत आपल्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.